श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे मंगळवार आणि योगिनी एकादशी. योगिनी एकादशी जी आहे तर ती अत्यंत खास मानली जाते, कारण यानंतर येत असते ती म्हणजे आषाढी एकादशी. आणि आषाढी एकादशीपासून 4 महिने श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते निद्रावस्थेत जात असतात. आणि म्हणूनच योगिनी एकादशीचा जो योग आहे तर या योगाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व दिले गेलेले आहे. या दिवसाला अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी आपण जर काही उपाय केले तर ते आपल्याला शुभफळ प्रदान करत असतात. तसाच एक उपाय म्हणजे एका ठिकाणी आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे. हा नारळ कोणत्या ठिकाणी ठेवायचा आहे, कशा प्रकारे ठेवायचा आहे, ज्यामुळे आपल्याकडे पैसा जो आहे तर तो आकर्षित होईल. आणि आपले जर कोणाकडे पैसे अडकलेले असतील, कोणी जर तुम्हाला उसने दिलेले पैसे परत करत नसेल तर हे अडकलेले पैसेसुद्धा आपल्याला परत मिळतील. कर्ज जे आहे तर ते जर आपल्यावरचे वाढत असेल, काही केल्या ते फिटत नसेल, तर कर्जमुक्तीसाठीसुद्धा हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात, जसं की आर्थिक प्रॉब्लेम असतील, शारीरिक असतील, मानसिक असतील, तर त्यापैकीच आर्थिक समस्या सोडवण्यासाठी हा तुम्ही एक नारळाचा उपाय जो आहे तर तो उद्या करू शकता. उद्या योगायोगाने योगिनी एकादशी मंगळवारी आलेली आहे, त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर तो जर केला तर 100% याचे आपल्याला फळ जे आहे तर ते मिळणार आहे. हा उपाय कसा करायचा हे आपण पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. कोणत्या ठिकाणी आपल्याला हा नारळ ठेवायचा आहे तर हे आपण पाहूया. पण त्यापूर्वी उद्या करायचे अगदी छोटे छोटे उपाय आपण पाहणार आहोत. तुम्हाला उद्याच्या दिवशी तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय तर या मंत्राचा तुम्हाला जप करत तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम राहते. आणि जेव्हा आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम राहते तेव्हा माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावरती प्रसन्न असते, तिची आपल्यावरती कृपा असते. म्हणूनच आपलं घर हे सुखसमृद्धीने भरलेले असते. परंतु हे सर्व करताना तुळशीला स्पर्श करायचा नाही. एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालणे किंवा स्पर्श करणे तर हे वर्ज्य सांगितले जाते. यानंतर उद्या तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करून गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. स्त्रियांनी जर या गोष्टी केल्या तर आपल्या पतीला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य जे आहे तर ते प्राप्त होत असते. तसेच पारिवारिक सुखासाठी आणि वैवाहिक सुखासाठी पिवळ्या फुलांची माळ जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना अर्पण करावी. श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करावी. पिवळ्या रंगाचा प्रसाद तुम्ही त्यांना दाखवू शकता, कारण पिवळा रंग जो आहे तर तो श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. पिवळ्या रंगाचे वस्त्र त्यांना तुम्ही घालू शकता. तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती नसेल, फोटो नसेल, तर तुम्ही बाळकृष्णांची या दिवशी पूजा करू शकता किंवा प्रभू श्रीरामांची पूजा करू शकता. विठ्ठलाच्या मूर्तीची सुद्धा पूजा करू शकता. बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते, त्यामुळे बाळकृष्णांच्या मूर्तीची आपल्याला विधिवत अभिषेक करून पूजा करायची आहे. आणि आपल्याला या मूर्तीला पिवळी फुले जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत. तसेच धनप्राप्तीसाठी या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आरती जी आहे तर ती जरूर करावी. भगवान विष्णूंना नैवेद्य जो आपण ठेवणार आहे यामध्ये जर तुम्ही केशर घातलेली खीर जर केली तर विष्णू जे आहेत तर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. परंतु यावरती तुळशीचं पान जे आहे तर ते आपल्याला आवर्जून ठेवायचं आहे. तसेच या दिवशी दक्षिणावरती शंख जो आहे तर त्याची पूजा करावी. तुम्ही पिंपळाच्या झाडाला या दिवशी जल अर्पण करू शकता. याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो तुम्ही पाहू शकता. जरी तुम्ही एकादशीचे व्रत करत नसाल तरी विष्णू सहस्रनामाचे पठण तुम्हाला करायचे आहे. आणि काही जरी शक्य झाले नाही तरी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. किंवा किमान 160 वेळा जरी जप केला तरी श्रीहरी विष्णू जे आहेत तर त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये शुभफळ जे आहे तर ते मिळत असते. आता पाहूया तो म्हणजे नारळाचा उपाय. यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. नारळ हा नवीनच असावा, अगोदर वापरलेला नारळ घ्यायचा नाही. यानंतर आपल्याला शिंदूर किंवा कुंकू घ्यायचं आहे आणि चमेलीचं तेल घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे. बसायला आसन घ्या, स्वतःला हळदी कुंकू लावा. एक ताट घ्यायचा आहे, त्यामध्ये तो नारळ ठेवायचा आहे. आणि आपण जे चमेलीचं तेल घेतलेलं आहे, कुंकू घेतलेलं आहे, तर ते चमेलीच्या तेलामध्ये आपल्याला ते कुंकू मिक्स करायचं आहे. त्याने आपल्याला त्या नारळावरती स्वस्तिक काढायचं आहे. थोडक्यात काय तर एक नारळ घेऊन त्यावरती आपल्याला
ओल्या कुंकवाने स्वस्तिक चिन्ह बनवायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हनुमान मंदिर जे आहे तर त्या ठिकाणी जायचं आहे. मंगळवार आणि शनिवार हे दोन वार जे आहेत तर ते हनुमानांना समर्पित आहेत. त्यामुळे आपल्याला हनुमान मंदिरामध्ये हा नारळ घेऊन जायचा आहे आणि हा नारळ घेऊन आपल्याला हनुमानांच्या चरणावरती हा नारळ अर्पण करायचा आहे. एकादशीच्या दिवशी नारळ जो आहे तर तो फोडला जात नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला हा नारळ अर्पण करायचा आहे. त्यासोबत तुम्ही हनुमानांना रुईच्या पानाफुलांची जी आपण माळ बनवतो तर ती माळसुद्धा अर्पण करू शकता. तसेच हनुमानांना तुम्ही तेल अर्पण करू शकता. आणि हनुमानांना हा नारळ अर्पण केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हनुमानांना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये अडकलेले पैसे जे आहेत तर ते परत मिळू द्या, माझ्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येऊ द्या. कारण हनुमान असे आहेत की त्यांच्या भक्तावरती ते जर प्रसन्न झाले तर त्यांच्या इच्छा ते 100% पूर्ण करतात. त्यामुळे आपल्याला हा अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे तर तो करायचा आहे. हनुमानांना आपल्याला मनोभावे श्रद्धेने हाक मारायची आहे आणि प्रार्थनासुद्धा करायची आहे. तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल म्हणजे तुमचे जर कोणाकडे पैसे अडकलेले असतील तर ते परत मिळावेत अशी प्रार्थना करा. किंवा तुमच्यावरती कर्ज असेल, काही केल्या ते फिटत नसेल, मग ते कर्ज घराचं असेल, गाडीचं असेल, व्यावसायिक असेल किंवा इतर कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही ते कर्ज काढलेलं असेल तर ते कर्ज फिटावं, त्यातून आपली मुक्तता व्हावी, तर यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही छोटे छोटे उपाय करू शकता आणि नारळाचा एक अतिशय प्रभावी उपाय आहे जो तुम्ही उद्या योगिनी एकादशीच्या शुभमुहूर्तावरती आणि मंगळवार असल्यामुळे नक्कीच करू शकता.